महिला बाल विकास विभाग कल्याण नवी मुंबई सीबीडी बेलापुर येथे 2 फेब्रुवारी 2019 रोजी शासनाने माननीय सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन सुद्धा सदरील टेंडर हे सुगडी वाटपाचं टेंडर हे शासनाने एक विचार केला की महिला बचत गटांचे मार्फत जे कामं चालतील, महिलांच्या हाताला काम भेटेल, महिलांचे रोजची रोजीरोटी मिळवण्याचा येईल, त्याच्या माध्यमातून शासनाने हा उपक्रम राबवलेला होता आणि महिला बचत गटांना काम द्यावं देण्यात यावं याच्यामुळं हे सुगडी वाटपाचं काम काढल्यानंतर या आयुक्तांनी शासनाची फसवणूक करून सदरील टेंडर हे महाराष्ट्र कंझ्युमर फेडरेशनला देण्यात आलं आणि त्याच्या अंतर्गत उदगीर येथील व्यंकटेश्वरा महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था या संस्थेला देण्यात आलं. या संस्थेने बोगस विद्यार्थी दाखवून एक महिन्याचा खाऊ वाटप करून दुसऱ्या महिन्याचा खाऊ वाटप न करता शासनाची फसवणूक करून कुपोषित बालकांचा शाप घेऊन स्तनदाह मातांना वेड्यात काढून शासनाची फसवणूक करून शासनाला धूळ चाटवण्याचं काम करून यांनी या करोडो रुपयांची माया जमा केली आहे. आणि हे टेंडर आम्ही बरेच वेळेस दोन वर्षापासून यांचा फॉलोअप घेत आहे की सदरील टेंडर कॅन्सल करा आणि महिला बचत गटांना द्या, तालुका स्तरावरील महिला बचत गटांना द्या किंवा जिल्हा स्तरावरून महिला बचत गटांना द्या. तर हे आयुक्त साहेब म्हणत आहेत, देवरे साहेब म्हणत आहेत की आम्हाला प्रत्येक वेळेस उडवाउडवीची भाषा करत आहेत. प्रत्येक वेळेस गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे करून घ्या, माझ्यानं काहीच होत नाही. आमच्या समितीला आम्ही सांगू, तुम्हाला बसायचं असं तर बसा, नाही तर उठून जावा, तुमच्यानं काय करायचे करा, अशी ही दबादबीची भाषा करत आहेत. तर या आमच्या जीवास धोका आहे. आम्ही उपोषणला बसलेलो आहे पण आमच्या जीवास धोका आहे. आज आम्ही उदगीरवरून आलेलो आहे तरी आज आमचा विचार केला जात नाही. कालपासून बसलेलो आहे तरीही आम्हाला लोक बोलवत नाहीत, आमचा कसल्याही पद्धतीचा विचार करत नाहीत. आज आमच्यासोबत बघताय लहान लहान मुलं आहेत, महिला आहेत, आम्ही 4-5 पुरुष आहोत, पण या लोकांनी आजपर्यंत आमचा विचार केलेला नाही. आमची एवढीच विनंती आहे की प्रशासनाने आमच्यासोबत न्याय करावा आणि सदरील टेंडर हे कॅन्सल करून महाराष्ट्र फेडरेशनला दिलेलं टेंडर कॅन्सल करून व उदगीर अनिकेत ट्रेडिंग कंपनी व व्यंकटेश्वरा महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था या संस्थेनं खूप मोठं बोगस काम केलेलं आहे, यांचं टेंडर कॅन्सल करून तत्काळ ह्या महिला बचत गटांना देण्यात यावं. एवढीच मी माझ्या VS पॅंथर युवा संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष या पदावर राहून मी जनसेवा करत आहे किंवा समाजसेवा करत आहे. एवढीच मी विनंती करत असतो की प्रत्येक वेळेस मी देवरे साहेबांना सांगत आलो आहे, आजपर्यंत तरी आमची गोष्ट ऐकलेली नाही. तरी माझी एक विनंती आहे की साहेबांनी तात्काळ या आमच्या विषयाचा पाठपुरावा करावा आणि तात्काळ, आणि जोपर्यंत त्यांनी आमचा विषय तात्काळ मंजूर घेत नाही, आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत माझी संघटना माझ्या पाठीशी आहे आणि मी गोरगरीब जनतेच्या किंवा समाजाच्या पाठीशी आहे. तोपर्यंत मी माझं उपोषण माघारी घेणार नाही. काय होईल ते आम्ही बघून घेऊ, त्याचा विषयच नाही.